हो दादा थोडे खाली जा. बोलण्यासाठी खरं मला अरविंद साहेबांच्या समोर बोलायचं होतं. इथं कुठंतरी महिलांच्या मनाचं महिलांचं इथं खच्चीकरण केलं जातं. आणि या मेळाव्यात आपण आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी खंत व्यक्त केली. काय नेमकी खंत आहे? महिलांना सन्मान दिला जात नाही का? दादा तुम्ही जे बोलताय की आज अरविंद साहेब आलेले होते इथे आणि कार्यकर्त्यांचा आमचा मेळावा होता, पण वरच्या लेवलला महिलांना इथे मानपान दिला जातो, सगळ्या गोष्टी दिल्या जातात, पण आपल्या जिल्ह्यात मात्र महिलांना दुजा भाव दिला जातो. कारण गेल्या 1.5 वर्षापासून मला जिल्हा महिला आघाडीचं पद दिलं, नुसतंच पद दिलं, पण कुठल्याही याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मोठे कार्यक्रम असतात जिल्ह्याच्या लेवलला तेव्हाच ते सहभागी करून घेतात. जेव्हा विधानसभाच्या बैठका लावल्या गेल्या त्यांनी आढावा बैठका, त्यावेळी मला त्यांनी सहभागी करून घेतलं गेलं नाही. कुठलाही त्यांचा फोन नसतो, कुठलंही त्यांचं काही नसतं. आम्ही जेव्हा त्यांना स्वतःहून फोन करतो त्यावेळी ते फोनसुद्धा उचलत नाही इथले जिल्हाप्रमुख. त्यामुळे मग थोडंसं असं वाटतं की प्रत्येक वेळी महिलांचं का खच्चीकरण करतात हे. आणि एकीकडे म्हणतात की महिलांची संघटन बांधणी ही कमकुवत आहे, तर मग या पद्धतीचं जर यांचं महिलांचं खच्चीकरण असेल तर खरंच महिलांचं संघटन बांधणी वाढण करतं. हे नुसतं माझंच मत नाही तर संपूर्ण जिल्हाभरातलं महिलांचं हे मत आहे. मी जेव्हापासून जिल्हा अध्यक्ष पद घेतलं, जिल्हाप्रमुख पद, तेव्हापासून माझ्या मागे महिलांचा, आता इथे ज्या महिला आहेत ह्या सगळ्या खामगावच्या आहे, लोणारच्याही आहेत आणि आपल्या बुलढाण्याच्या पण आहेत. पण सगळ्यांना असं वाटतं की महिलांना कुठेतरी कमीपणा जाणवतात आणि जेव्हा आपण बोलायची संधी असेल, स्टेजवर असेल, त्यावेळी महिलांना कुठेही दिल्या जातात. याला सर्वशी जबाबदार बुधवंत आहेत का? तसं मी म्हणत नाही बुधवंत भाऊ जबाबदार आहे म्हणून, पण एक असं वाटतं की पुरुषी अहंकार हा जबाबदार असावा असं एक माझ्या मनात, माझी एक खंत आहे की बाबा महिला जिल्हा कार्यकारिणीवर आहे, युवा कार्यकारिणी जिल्ह्यातल्याच याच्यावर आहे. माझं वरिष्ठांवर तर अजिबात नाही. मी जेव्हा पुणे मुंबईत जाते त्यावेळी तिथल्या महिलांना खूप मोठा मान सन्मान दिला जातो, पण जिल्ह्यामध्ये मात्र त्या पद्धती. याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणार आहात का आपण? याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणार, उद्धव साहेबांचा बोलणार आहे मी. आणि तसं मी सांगितलेलं सुद्धा आहे उद्धव साहेबांना की साहेब तुम्ही आमची एक मीटिंग घ्या, नाही तर बुलढाणा जिल्ह्याला महिला आघाडीची गरज नाही हे मी याही आधी बोललेले होते. आणि आताही ते सांगते की जर साहेबांनी आम्हाला वेळ दिली नाही किंवा वहिनीसाहेबांनी आम्हाला वेळ दिली नाही तर खरंच बुलढाणा जिल्ह्याला महिला आघाडीची गरज नाही असं आम्हाला.